मंत्री नितिन गडकरी की संकल्पना पर खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव 19 जनवरी से भट्ट सभागृह रेशमबाग में आयोजित किया जा रहा है। ये जानकारी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान के कार्यकारी अध्यक्ष दत्ता मेघे ने शुक्रवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। इस महोत्सव में प्रतिदिन 5 उत्कृष्ट कार्य करने वाले ज्येष्ठ नागरिकों को सम्मानित किया जाएगा। 19 जनवरी को शाम 5:30 बजे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी समारोह का उद्घाटन करेंगे। इसके बाद प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काले के भक्ति गीतों का कार्यक्रम होगा। 20 जनवरी को कोकण कन्या बैंड का लाइव कॉन्सर्ट और 21 जनवरी को अभिनेता शेखर सिंह का एकांकी नाटक तुलसी का प्रदर्शन किया जाएगा। कार्यक्रम में प्रवेश निःशुल्क रहेगा। 21 जनवरी ला ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे ज्येष्ठांच्या विरंगुळा करता गाण्यांचा आणि मनोरंजनाचा कार्यक्रम, त्याच्यातून मार्गदर्शन देखील लाभणार असे कार्यक्रम 3 ठेवण्यात आलेले आहेत। हे कार्यक्रम स्थानिक सुरेश भट सभागृहाच्या सभागृहामध्ये हे होणार आहेत आणि या कार्यक्रमांचं उद्घाटन 19 तारखेला 5:30 वाजता केंद्रीय मंत्री जे या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांच्या हस्ते आणि आमचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ मेघे यांच्या उपस्थित अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे। तरी माझं आवाहन आहे नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, की मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा। त्याच्याकरता पासेसच्या वितरणाची व्यवस्था माननीय नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालय ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर त्या ठिकाणी जे पासेस घेऊन पहिल्यांदा येतील त्यांना पहिल्यांदा जागा उपलब्ध करून देण्यात येईल आहे। तरी मोठ्या प्रमाणात या आयोजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे मी करतो आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।